नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर रोजी पर्यंत नवीन मतदार नोंदणी करून पाच जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार तहसीलदार देवणीकर यांची माहिती आता बातमी विस्ताराने एक जानेवारी दोन हजार बावीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे दिनांक एक नोव्हेंबर तीस नोव्हेंबरपर्यंत ज्यांचे वय अठरा वर्ष झाले झाल त्यांचे नवीन मतदार यादीत नाव समावेश करण्यात येणार असून त्यासाठी एकशे चाळीस बीएलओची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार देवणीकर यांनी दिली आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी परंडा तहसील कार्यालयात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी तहसीलदार देवणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माहिती दिली आहे या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत का दिनांक 1 एक नोव्हेंबर रोजी एकत्रित प्रारूप यादी प्रसिद्ध करणे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर रोजीपर्यंत दावे व हरकती स्वीकारणे दिनांक वीस डिसेंबरपर्यंत दावे हरकती निकालात काढणे व पाच जानेवारी दोन हजार रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अठरा वर्ष वय पूर्ण ले जन्म जन्मतारखेचा पुरावा व रहिवासी पुरावा घेऊन नाव मतदार यादीत समावेश करण्यात येणार आहे ज्यांचे वय एकवीस वर्षापेक्षा जास्त आहे मात्र अद्याप मतदार यादीत नोंद नाही त्यांना इतर ठिकाणी नाव नोंद शोपथपत्र द्यावे लागणार आहे ज्यांचे नावे इतर शहरातील मतदार यादीत असेल दुबार नाव नोंदणीसाठी परंडा इथं अर्ज दाखल करू नये तसेच ज्यांनी ज्यांचे इतर ठिकाणचे नावे कमी केले असल्यास सहा नंबरचा फॉर्म जमा करणे बंधनकारक असल्याचं तहसीलदार यांनी सांगितलं आहे नाव नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं करता येणार असून ज्यांचं नाव इतर ठिकाणी आहे त्यांनी दुबार नोंदणीसाठी फॉर्म भरू नये असे आवाहन तहसीलदार यांनी केलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद